हनुमान जयंती निबंध रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मत मतांतरे आहेत हनुमानाचा जन्म पहाटे सूर्य उगवताना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो मारुतीचा जन्म अगदी सूर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याच्या जन्माचे तीर्थन सूर्योदयापूर्वीच सुरू होते मारुतीचा जन्म झाल्यानंतर कीर्तनाचे समापन केले जाते आणि त्यानंतर आरती आणि प्रसादाचं वितरण होतं घुळ फुटाण्याचा प्रसाद यावेळी वाटला जातो हनुमान जयंतीला ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचे वितरण केले जाते मोठमोठे भंडारे या दरम्यान आयोजित करण्यात येतात संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी हनुमानाच्या मोठमोठ्या मूर्ती स्थापित केल्या आहेत महाराष्ट्रातील विदभार्थ नंदुरा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एकशे पाच फूट उंच हनुमानाची मूर्ती स्थापित केली आहे या मूर्तीला पाहण्याकरता दूर भाविक येत असतात समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना केली आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे हनुमानाचा जन्म अंजेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे हनुमानाचे वडील केसरी हे होते लहानपणापासूनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या एकदा सूर्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाचे सूर्याकडे उच केले इंद्रदेवासह सर्व देव भयाभीत झाले एक दिवस खेळतेवेळी हनुमानाने एका ऋषीचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप दिला तुला तुझ्या सर्व शक्तीचा विसर पडेल पुढे प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांनी आणि हनुमंताची भेट झाली हनुमानाने प्रभू रामचंद्रांना वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युद्ध केले आणि जिंकले देखील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सब्सक्राइब करा थँक्यू